फायनली मित्रांनो, आपला जो वटाणा आणि बटाटा होता ना, खूप छान प्रकारे भाजी अशी शिजली आहे. त्याचबरोबर इथली आपली जी डाळ आहे ना, ती सुद्धा खूप छान प्रकारे शिजली आहे. त्या सर्व इंग्रेडियंट एकत्र घातले होते. एकदा अवश्य बनवा तुम्ही ही डाळ आणि खाऊन बघा. त्या स्टेजवर घालूयात तेल, कारण डायरेक्ट आपण फोडणीच देतोय, वरणाला खूप छान अशी टेस्ट येते. तर मित्रांनो, आपला लसूण आणि जी आपली शंकेश्वरी मिरची, त्यानंतर पोपटी मिरची म्हणजे कमी तिखट, आणि कढीपत्ता, जिरा वगैरे खूप छान प्रकारे तेलामध्ये भाजलाय. फायनली आपली जी व्हेज थाळी आहे ना, सर्व केली आहे, रेडी झाली आहे. पाहू शकता तुम्ही रंगत. तर सर्वात अगोदर इथे आहे भात, त्यानंतर इथे आहे तांदळाची भाकरी, हा आहे आपला वरण, आणि आजचा जो मेन इन्ग्रेडियंट आहे ना, वटाणा आणि बटाट्याची भाजी. पाहू शकता रंगत खूप छान अशी शिजली आहे. त्याचबरोबर इथे आहे तर तांदळाचे पापड, आणि हा आहे घरचा लोणचं. मी निलेश तुमचा पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे ना तुम्हाला आगरी पद्धतीत, म्हणजे आगरी समाजात कोणताही शुभ कार्य असो, पूजा असो किंवा छोटे मोठे असे काही कार्यक्रम असो ना, खास बनणारी अशी एक डिश आहे, रेसिपी आहे, ती आहे वरण भात आणि हिरवे वटाणा आणि बटाटा घालून सुप्रसिद्ध अशी आगरी पद्धतीची भाजी आहे. ती तुम्हाला करून दाखवणार आहोत. पूर्ण व्हेज थाळी आहे, पण आजचा जो मेन इन्ग्रेडियंट आहे ते आहे तर हिरवे वाटाणे आणि बटाटा. तर कशा प्रकारे मी बनवतो ना, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ सुरुवातीपासून आहे ना शेवटपर्यंत पहा आणि आनंद घ्या डिशचा, रेसिपीचा, आणि तुम्ही सुद्धा बनवा. खूप छान अशी डिश आहे, वरण भात आहे, त्याच्यात पापड आहे, लोणचं आहे, खूप छान अशी डिश आहे, थाळी आहे, बनवत आहे मी आज. तर चला तुमच्यापर्यंत शेअर करतोय, आणि कोणते कोणते साहित्य वापरले आहेत ना ते सुद्धा संपूर्ण मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर चला सुरू करूया आपल्या रेसिपी. तर सर्वप्रथम पाहू शकता इथे तूर आणि मुगाची डाळ आहे, भिजत ठेवली होती, छान प्रकारे धुतली आहे. वरणासाठी आपण तूर डाळ आणि मुग डाळ घेतली आहे. त्याचबरोबर हे हिरवे वाटाणे आहेत, त्यांना रात्री भिजत ठेवले होते. हिरवे वाटाण्याची भाजी बनवणार आहोत. त्यानंतर इथे हा कांदा आहे, मोठ्या साईजचा कापलाय वरणासाठी. कढीपत्ता आहे, हा वरणासाठी मोठ्या साईजचा. टोमॅटो आहे, ठेचलेला लसूण आहे. ही आहे काकडा मिरची, म्हणजे पोपटी मिरची, कमी तिखट असते, ही सुद्धा वरणात आपण घालणार आहोत फोडणीला. त्यानंतर ही आहे शंकेश्वरी मिरची, तडक्यासाठी, जो आपण वरण आणि भाजी बनवणार त्यासाठी आहे. आणि त्यानंतर हे आपले घरगुती मसाला आहे, आगरी लाल तिखट आहे, हळद आहे, धणे पावडर आहे, जीरा आहे, बाकी काहीच नाही वापरणार. त्यानंतर इथे दोन बटाटो घेतल्यात, स्वच्छ धुवून त्याची साल वगैरे काढून घेतल्यात. भाजीसाठी बारीक चिरलेला टोमॅटो घेतलाय, आणि त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा सुद्धा घेतलाय, जो आपण वाटाण्याच्या भाजीत घालणार आहोत. खूप छान अशी वाटाणा आणि बटाट्याची भाजी लागते. व्हिडिओ पूर्ण पहा आणि एकदा ही रेसिपी बनवा. संपूर्ण इन्ग्रेडियंट घरचेच आहेत, आणि टेस्टी अशी थाळी तुम्ही सुद्धा बनवा आणि एन्जॉय करा. तर चला सुरू करूया. सर्वात अगोदर आपण आहे ना वरण बनवून घेऊया. मित्रांनो, सर्वात अगोदर आपण आहे ना वरण डायरेक्ट फोडणी कशा प्रकारे करतोय ना ते तुम्ही पाहू शकता. डायरेक्ट आपण आहे ना कुकरला, प्रेशर कुकरला वरण शिजवून घेणार आहोत. सर्वात अगोदर मी भिजवलेली डाळ आहे ना तिला घालूया. त्यानंतर हा जो कांदा आहे ना मोठ्या साईजचा कापला आहे, त्याला सुद्धा ॲड करूया. त्यानंतर हा जो मोठ्या साईजचा टोमॅटो आहे ना तो सुद्धा घालायचा आहे, त्याला सुद्धा ॲड करूया. नंतर लसूण घालूया थोडा, पाहू शकता 3 ते 4 पाकळ्या घातल्या. नंतर ह्या ज्या पोपटी मिरच्या आहेत ना कमी तिखट, त्यांना सुद्धा घालूया. थोडा घालूया कढीपत्ता. त्यानंतर घालूया एक ही मिरची काश्मीरी, तडक्यासाठी खूप छान असा स्वाद येतो, फ्लेवर येतो त्याच्यात. त्यानंतर घालूया थोडी हळद, 1-2 चम्मच हळद घालतोय. त्यानंतर 1 चम्मच घालतोय धनिया पावडर. त्यानंतर घालूया थोडासा जिरा त्याच्यात, त्याच्यातच घालायचं. घालूया तेल, कारण डायरेक्ट आपण फोडणीच देतोय, वरणाला खूप छान अशी टेस्ट येते, एकदा अवश्य बनवा. तर 3 पळ्यात तेल घातलंय. घालूया चवीनुसार मीठ त्याच्यात, आता थोडंच घालतोय, नंतर आपण ॲड करू शकतोय. आणि ह्या प्रकारचं जो वरण आहे ना खूप छान होतोय, एकदा अवश्य बनवा.
तर गरजेनुसार घालूया पाणी आणि घेऊया एक 3 ते 4 शिट्ट्या प्रेशर कुकरला आणि डाळ आपली रेडी करून घेऊया. आपण जो वरण बनवतोय ना, प्रेशर कुकर बंद केलाय, गॅसवर ठेवलाय, आता याला आहे ना 3 ते 4 शिट्ट्या घेऊया. आणि तोपर्यंत इथे घेतलंय भांड, त्याच्यात भाजीची, जो आपण वटाणा आणि बटाट्याची भाजी बनवतो ना त्याची तयारी करू. तर आपला तेल आहे ना खूप छान प्रकारे गरम झालाय. आता सर्वात अगोदर काय करूया, हा जो ठेसलेला लसूण आहे ना तो घालूया. आपला लसूण आहे ना खूप छान प्रकारे लालसर झाला आहे. आता ह्या ज्या मिरच्या आहेत ना, शंकेश्वरी मिरच्या, त्यांना सुद्धा घालूया. त्यानंतर ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत ना, कमी तिखट आहेत, पोटी मिरच्या, त्यांना सुद्धा ऍड करूया. ह्या स्टेजवर घालूया कढीपत्ता, घालूया जिरं, आपल्या गरजेनुसार जिरं घालायचं. छान प्रकारे हा बॅटर आहे ना शिजवून घ्यायचं. तर मित्रांनो, आपला लसूण आणि जी आपली शंकेश्वरी मिरची, त्यानंतर पोपटी मिरची म्हणजे कमी तिखट, आणि कढीपत्ता, जिरा वगैरे खूप छान प्रकारे तेलामध्ये भाजला आहे. आता हा जो बारीक चिरलेला कांदा आहे ना, त्याला सुद्धा तेलात घालायचं आहे आणि खूप छान प्रकारे त्याला सुद्धा गोल्डन कलर मऊ होईपर्यंत शिजवायचं. तर आपला जो कांदा आहे ना खूप छान प्रकारे पाहू शकता गोल्डन कलर आलाय, मऊ झालाय. आता या स्टेजवर काय करूया, एक छोटा चम्मच आहे ना अद्रक लसूण मिरचीची पेस्ट काढूया. तुम्ही पाहू शकता एकदम कमी क्वांटिटीत घेतली आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, नाहीतर स्किप करू शकता. याला सुद्धा तेलात छान प्रकारे भाजूया. आणि त्यानंतर हे जे टोमॅटो आहेत ना, 2 टोमॅटो कापले होते बारीक, त्यांना सुद्धा ॲड करूया आणि छान प्रकारे बॅटर भाजूया, शिजवून घेऊया. जो आपला कांदा, टोमॅटो आणि त्यानंतर जे काही इन्ग्रेडियंट घातले होते ना, मिरची वगैरे, लसूण वगैरे, खूप छान प्रकारे तेलात असा भाजला. आता वेळ आली आहे मसाले घालण्याची. तर सर्वात अगोदर आहे ना आगरी मसाला घालूया. थोडी स्पायसी भाजी खूप छान लागते, मी सुद्धा बनवाल ना. तर मसाल्याचं प्रमाण थोडा जास्त घाला, 4 चम्मच घातल्या, चम्मच छोटे पाहू शकता. त्यानंतर आहे ना एक छोटा चम्मच हळदीचा घातला आहे. त्यानंतर एक 2 ते 3 चम्मच आहे ना आपला धनिया पावडर आहे ना, ती घालूया. त्याच्याने छान स्वाद येतो, तो सुद्धा चम्मच पाहू शकता, छोटे चम्मच आहे. तर छान प्रकारे ना मसाले तुम्ही घाला आणि एकदा अवश्य बनवा, खूप छान टेस्टी अशी भाजी लागते. चला मसाले आहेत ना छान प्रकारे भाजून घेऊया तेलात. आता काय करायचं, कांदा टोमॅटो आहे ना छान प्रकारे तेलात फ्राय झाला, आता मसालेसुद्धा छान प्रकारे फ्राय करून घेऊया. जोपर्यंत मुलायम होत नाही तोपर्यंत, आणि जो ऑइल आहे ना तो सेपरेटली होणार नाही तोपर्यंत मसाले छान प्रकारे भाजायचे. याच्यात घालायचं थोडं पाणी, जेणेकरून जे मसाले आहेत ना आपले ते जळणार नाही आणि छान प्रकारे असा स्वाद येईल भाजीला, चांगली टेस्ट येईल. तर चला मसाले भाजून घेऊया, थोडं घालूया पाणी, गरजेनुसार घालून मसाला शिजवून घेऊ. तर या स्टेजवर घालूया थोडंसं गरम पाणी. गरम पाणी केलं आहे, थोडंच घालायचं जेणेकरून मसाले आपले छान प्रकारे भाजतील, शिजतील, कच्चा पाणी तो निघून जाईल, त्याचा कच्चा स्मेल निघून जाईल. आणि घालूया चवीप्रमाणे मीठ. आता थोडंच घालतो आहे, नंतर टेस्ट करून आपण पुन्हा घालू शकतो. एकदा हे ना एकजीव करून घेऊया आणि छान प्रकारे जो बॅटर आहे ना टोमॅटो कांदा वगैरे त्याला चांगलं शिजवूया, भाजून घेऊया. तर भेटतो तुम्हाला 5 ते 7 मिनिटात. ऑलमोस्ट 5 ते 7 मिनटं झाली आहेत. फ्राय पॅनचा झाकण हटवूया आणि पाहूया कंडिशन आपले जे मसाले कांदा टोमॅटो जे भाजतोय ना त्याची. तर रंगत पाहू शकता खूप छान असा कलर आला आहे, ऑइलसुद्धा सेपरेटली झालं आहे तेल. आता या स्टेजवर काय करूया, हे जे हिरवे वाटाणे आहेत ना आपण जे भिजवले होते रात्री, त्यांना घालूया आणि त्यांना छान प्रकारे या बॅटरमध्ये शिजवून घेऊया. त्याला एकजीव करून घेतो आणि छान प्रकारे शिजवतो. कोणतंही असा खोबऱ्याचा वाटण वगैरे नाही आहे, फक्त कांदा आणि टोमॅटोवर या भाजी बनवली आहे. 5 ते 7 मिनटं झाली आहेत, फ्राय पॅनचा झाकण काढूया आणि पाहूया आपल्या कंडिशन भाजीची.
पाहू शकता खूप छान प्रकारे अशी उकळी आली आहे. कलर सुद्धा खूप छान आला आहे. वाटाणे आहेत ना आपल्याला छान प्रकारे शिजवून घ्यायचे. तुम्ही प्रेशर कुकरला सुद्धा 2 शिट्या घेऊ शकतात, पण जी अशी शिजते ना तिची टेस्टच वेगळी आहे, चव वेगळी आहे. प्रेशर कुकरला आहेत ना कधी कधी वाटाणे आहेत ना खूप जास्त प्रमाणात शिजतात. तर चला अजून यांना शिजवूया 1-10 मिनटं, त्यानंतर बटाटा घालूया. आणि इथे प्रेशर कुकर सुद्धा आपला वरणाचा थंड झाला आहे. बोलूया झाकण प्रेशर कुकरचा आणि पाहू शकता आपला वरण आहे ना तो सुद्धा खूप छान प्रकारे असा शिजला आहे. मिरची पाहू शकता तडक्याची, जो आपण तडका दिला होता. एकत्रच सर्व वस्तू आहेत ना, कांदा टोमॅटो तुम्ही तर पाहिलंच काय काय इंग्रेडियंट घातले. खूप छान असं आपला वरण सुद्धा शिजलं आहे. आता याला एका पातेल्यात काढून घेऊया आणि आपल्या गरजेनुसार पाणी घालून मीठ चव टेस्ट करूया. आणि जर आवश्यकता असेल तर मीठ घालूया. आपला जो वरण आहे ना तो सुद्धा खूप छान प्रकारे शिजला आहे. एका पातेल्यात काढून घेतलाय प्रेशर कुकरमधनं, गरजेनुसार पाणी घातलं आहे. तुम्ही कंडिशन पाहू शकता खूप छान असा दिसतोय वरण आपला. खूप छान प्रकारे शिजलाय. जो कांदा होता ना तो कांदा सुद्धा खातेवेला आहे ना तोंडात असा छान असा स्वाद देईल. त्यानंतर टोमॅटो, लसूण होता, जिरं होतं, मिरची होती. खूप छान असा स्वाद देणार हे वरण. एकदा अवश्य असा वरण पहा बनवून. रेग्युलर तर आपण फोडणी देतोयच. आता या स्टेजवर काय करूया, ही आहे कसुरी मेथी. तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता. याच्याने आहे ना भाज्या, मच्छी, मटण, चिकन त्याची टेस्ट बदलते. थोडीशी घालूया वरणात आणि 5 मिनटं ना छान प्रकारे उकळी घेऊया. इथे शिजते आपली भाजी. कलर पाहू शकता खूप छान प्रकारे असे वाटाणे आपले शिजले आहेत. आणि त्यानंतर इथे शिजते आपला वरण जो आपण बनवला आहे ना डायरेक्ट. तुम्हीसुद्धा एकदा बनवा. तो सुद्धा खूप छान प्रकारे असं उकळला आहे, शिजला आहे, ऑलमोस्ट खूप झाला आहे. तर आता त्यानंतर इथे भाजतोय आपण पापड. आजच्या जेवणासाठी आहेत तांदळाचे पापड. स्पायसी तिखट आणि मिरची वगैरे घालून खूप छान अशी टेस्ट आहे, चव आहे. तर चला यांना सुद्धा भाजूया आणि चव करून दाखवतो तुम्हाला आजची ताक जी आपली व्हेज थाळी आहे ती. मित्रांनो आपले जे वाटाणे आहेत ना खूप छान प्रकारे शिजले आहेत. तुम्हाला दाखवतो मी वाटाणे या प्रकारे आहे ना. हाताने त्याला प्रेस करून बघायचं आहे. पाहू शकता खूप छान असे वाटाणे शिजले आहेत. आता बटाटे आहेत ना हे घालूया आणि वाटाणा बटाटा आहे ना एकत्र शिजवून घेऊया. जे काय वाटाणे आहेत ना ते सुद्धा शिजतील. ऑलमोस्ट 5-10 मिनटात आहे ना भाजी रेडी होईल. 10 मिनटात बटाटो सुद्धा आपला शिजेल आणि सर्व करून दाखवेन तुम्हाला आजची व्हेज थाळी. तर चला बटाटा घातला, एक जीव केलाय. आता यांना सुद्धा छान प्रकारे शिजवून घेऊया. 1-10 मिनटात शिजेल बटाटा आपला आणि ओके होईल. 5 मिनटं आहेत ना बटाटे, वाटाणो आणि जो का बॅटर होता ना एकत्र छान प्रकारे त्यांना भाजलाय, जेणेकरून बटाट्यामध्ये रसाचा स्वाद उतरेल, छान असा स्वाद येईल. आता या स्टेजवर काय करूया, थोडीशी घालूया कसुरी मेथी. या भाजीत सुद्धा आपण घालणार आहोत. वरणात सुद्धा घातली, तुम्हाला दाखवली. याच्याने असा छान स्वाद येतो, फ्लेवर येतोय. यांना सुद्धा एकजीव करूया आणि आपल्या गरजेनुसार घालूया पाणी. पाणी घालून आहे ना बटाटा आणि वाटाणा आहे ना छान प्रकारे शिजवून घेऊया. तर गरम पाणी घालतोय मी, तुम्ही सुद्धा गरम पाणीच घाला. त्याला या स्टेजवर आपल्या गरजेनुसार पाणी घालूया. एकदम रस्सासुद्धा करणार नाहीत आणि एकदम सुखसुद्धा करणार नाहीत. मीडियम असे याच्यावर आपण भाजी बनवणार आहोत आपण. तर चला पाणी घातलंय, एकदा एक जीव करूया आणि फ्राय पॅनचं झाकण ठेवून येणे 5-7 मिनटं शिजवूया. फायनली मित्रांनो आपला जो वाटाणा आणि बटाटा होता ना खूप छान प्रकारे भाजी अशी शिजली आहे. तर चला सर्व करूया. सर्व करून तुम्हाला दाखवतो आजची व्हेज थाळी. त्याचबरोबर इथलं आपली जी डाळ आहे ना ती सुद्धा खूप छान प्रकारे शिजली आहे. सर्व इंग्रेडियंट एकत्र घातले होते. एकदा अवश्य बनवा तुम्ही ही डाळ आणि खाऊन बघा, खूप छान लागते. तर चला आपली थाळी सजवूया, सर्व करूया आणि दाखवतो तुम्हाला आजची व्हेज थाळी. व्हेज थाळी आहे ना सर्व केली आहे, रेडी झाली आहे. पाहू शकता
तुम्ही रंगत, तर सर्वात अगोदर इथे आहे भात, त्यानंतर इथे आहे तांदळाची भाकरी, हा आहे आपला वरण, आणि आजचा जो मेन इन्ग्रेडियंट आहे ना, वाटाणा आणि बटाट्याची भाजी. पाहू शकता रंगत खूप छान अशी शिजली आहे. त्याचबरोबर इथे आहेत तांदळाचे पापड आणि हा आहे घरचा लोणचं. तर खूप छान अशी डिश आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा आणि एकदा रेसिपी बनवा अवश्य, आणि आनंद घ्या, फॅमिलीसोबत खा, इतरांबरोबर शेअर करा, आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असं पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, सुखी राहा, हसत राहा. तर वटाणा आणि बटाट्याची खूप छान अशी भाजी बनवली आहे, एकदा अवश्य बनवा. धन्यवाद. तर ओव्हरऑल या आजच्या व्हिडिओमध्ये वटाणा बटाटा ची भाजी कशी कशा प्रकारे बनवायची, कोणते कोणते साहित्य घातल्यात, खूप छान सुंदर अशी टेस्टी स्पायसी भाजी मी बनवली आहे, तर नक्कीच तुम्हाला आवडली असेल. आणि घरच्या घरीच बनवली आहे छान प्रकारे, जे काय घरचे पदार्थ आहेत तेच घालून ही भाजी तयार केली आहे. तुम्हीसुद्धा एकदा बनवा. जे रियल आहे, जे रियालिटी आहे, तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. वारंवार तुमच्यापर्यंत मी या गोष्टी शेअर करतो आहे, कारण आगरी पद्धतीची जी ही रेसिपी आहे ना, खूप छान आणि सुंदर आहे. आणि कोणतेही शुभकार्य, छोटीशी पूजा झाली, छोटीशी पूजा किंवा कोणतेही शुभकार्य, याच्यामध्ये अपकोस आम्ही बनवतोच. तर तुम्हीसुद्धा बनवा, आणि कसा व्हिडिओ वाटला ना हे सुद्धा कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा.